मित्रांनो सप्रेम नमस्कार, मी विनोद कुमार. विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक्निकल चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत. मित्रांनो, नकुल आणि राधा दोघेही एका लहानशा छोट्याशा खेडेगावी राहत होते. त्यांच्या गावातली प्रेमकहाणी त्यांची प्रेमकहाणी सर्वांनाच माहीत होती. नकुल एक हुशार आणि साहसी तरुण होता, तर राधा शांत आणि सौम्य व्यक्तिमत्वाची तशी स्वभावाची होती. दोघांची मित्रता लहानपणापासूनच होती. त्यांचं एकत्र खेळणं, अभ्यास करणं, गप्पा मारणं असे अनेक सुंदर क्षण त्यांनी एकत्र घालवले होते. वयाच्या 18व्या वर्षी नकुलने त्याच्या शिक्षणासाठी मोठ्या शहरात जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे राधा दुःखी झाली, पण तिने नकुलच्या भविष्याची काळजी घेऊन त्याला सल्ला दिला आणि उत्तम यशाची कामना केली. नकुलने तिच्या शुभेच्छांसोबत शहराकडे पाऊल ठेवले. शहरात राहून नकुलने खूप मेहनत केली आणि एक यशस्वी व्यवसायी बनला. तरीही त्याच्या मनात राधाचा विचार नेहमीच होता. त्याने राधाशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केला, पण कामाच्या गडबडीत कधीच वेळ मिळाला नाही. राधा मात्र त्याच्या यशात आनंदित होत होती, पण तिच्या मनात नकुलच्या आठवणी कधीच कमी झाल्या नाहीत. 10 वर्षांनी नकुलने सर्व गोष्टी पार करून आपल्या गावी परत येण्याचा निर्णय घेतला. गावात परतल्यावर त्याला राधा एका नव्या रूपात दिसली. तिने एक अद्वितीय शांती आणि सौंदर्य जपले होते. नकुलने तिच्याकडे जाऊन तिची भेट घेतली आणि त्याच्या मनातील सर्व भावना व्यक्त केल्या. राधा हसली आणि तिने नकुलला सांगितले की ती त्याच्याशी सन्मानपूर्वक प्रेम करत आहे. दोघांनी एकमेकाच्या प्रेमात अडकून एक सुंदर भविष्य घडवण्याची योजना केली. त्यांचा विवाह स्नेहपूर्ण आणि आनंददायी होता. दोघेही एकमेकांच्या साथीने जीवनाचं प्रत्येक क्षण आनंदी व सुंदर बनवू लागले. त्यांची प्रेमकहाणी संपूर्ण गावभर प्रसिद्ध झाली आणि ती सर्वांसाठी एक प्रेरणास्रोत बनली. यावरून मित्रांनो आपल्याला काय शिकायला मिळते की प्रेम म्हणजे केवळ भौतिक संयोग नाही, तर एकमेकांचा विश्वास आणि समर्पणाचे गहन नाते असते प्रेम. धन्यवाद मित्रांनो. स्टोरी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.